मरायला आलो इकडे इकडे बसले म्हशी गाया म्हशी गाया काय हे पूर्वी त्यांची घर बांधलेली आहेत का काय आहे घर असणार तर मित्रांनो आपला रसाळगड किल्ला बघून झालेला आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन चेक करू शकता. रसाळगड याच फाट्यावरनं आपल्याला इकडे रसाळगडला जाण्यासाठी रस्ता आहे. तर इथूनच सुमारगड आणि महिपतगडचा हा रस्ता आहे मित्रांनो. दोन्हीही गड एकाच गावामधून आपल्याला जाता येतील त्यामुळे हा एक रस्ता आहे. इथं बोर्ड देखील लावले आहेत व्यवस्थितपणे. तर या सरळ रस्त्याने गेल्यानंतर आपली वाट चालू होईल. महिपतगड मित्रांनो बोर्ड बघू शकताय. महिपतगड आणि सुमारगड दोन्ही किल्ले याच रस्त्याला लागत आहेत आपल्याला. जैतापूर वाडी जैतापूर नावाचं गाव आहे मित्रांनो. मित्रांनो महिपतगड आणि सुमारगड हे दोन गड करायचे आहेत आपल्याला. रस्त्याला लागलोय आपण. गाडी आहे आपली दोघं जण आहे परंतु रस्ता जरासा असा आहे त्यामुळं एकट्याला पुढं पाठवलं आम्ही जातो चालत कारण दोघांनी गाडीवरती जाणं जरास अवघड आहे त्यामुळं तुम्ही येताना देखील गाडी जरा व्यवस्थित बघून सावकाश पद्धतीने गेला तर बरं आहे. फोर हो लेह लद्दाख महाराष्ट्रातलं म्हणू शकता. खतरनाक वाडी बेलदार गावामध्ये आहे सध्या. आपण 13 घर आहेत फक्त गावामध्ये आणि इथून आपण आता वाटाडा घेतलेला आहे. मी वैभव आणि वाटाडा तिघजण जातो आहे महिपतगडावरती आणि सोबत आपले श्वान दल देखील आहे. तर चला चढाई चालू करूया. गडावरती सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामासाठी मालवाहतूक म्हणून गाढवांचा वापर सुरू आहे. मित्रांनो रत्नागिरीतील खेड तालुक्यामध्ये हा किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली असलेल्या उत्तर दक्षिण पसरलेल्या डोंगरावरती हा किल्ला आहे. याच डोंगरावर रसाळगड सुमारगड हे महत्त्वाचे किल्ले आहेत. वाडी बेलदार गावामार्गे पायवाटेने देखील या गडावरती जाता येते. गडावर प्रवेश करताच प्रथम एका जुन्या बंधाऱ्याची भिंत व त्या भिंतीमध्ये जास्तीचे पाणी बाहेर जाण्यासाठी केलेली वाट दिसते. गडावरती राबता होता त्यावेळी पाणी या छोट्या बंधाऱ्याच्या आधारे अडवून गडावरील पाण्याची गरज अंशतः भागवली जात होती. या बंधाऱ्याच्या मागेच एक छोटी विहीर देखील आपल्या नजरेस पडते. पावसात भरत असेल ना पूर्ण. पावसामध्ये भरत असेल विहीर बाहेर येते उलटू कमी आता. पायरं पण आहेत उतरायला त्या हे मित्रांनो. आता आपण महिपतगडाच्या अगदी मध्यावरती आहेत आणि इथं माझ्या मागे तुम्ही बघता त्या दोन मूर्ती आहेत एक गणपतीची आणि एक मारुतीची आहे. चौथरा आहे बघ इथं वैभ्या तो इकडे चौथरा आहे. दगड एकदम जशाला तसे आहेत. आपण जर आलो असतो ना कणखर एकदम बांधकाम कसं आहे. काय हे पूर्वी त्यांची घर बांधलेली आहेत का काय आहे. घर असणार त्यांची लांब भरपरी निघाली. हा सरळ एकदम मोठ आहे. वाडा असेल वाडा वाडा नाही नेमके कशाचे आहेत. चांगल्या स्थितीमध्ये बांधकाम आहे फक्त झाडी वाढलेली आहे त्यामुळे ते ओळखून येत नाही कशाचं आहे. तर मला कळालंच तरी मी टाकीनच कमेंटमध्ये कळवेन किंवा तुम्हाला माहिती असेल तुम्ही येऊन गेला असाल महिपतगडाला
तुम्ही देखील सांगू शकता। मित्र हो, महिपत गडावरून आपल्याला मकरंदगड, महाबळेश्वर व खाली जगबुडी नदीचे खोरे दिसते। या गडाला वेगवेगळ्या दिशेला एकूण 6 दरवाजे होते। आज या सर्व दरवाजांचे फक्त अवशेषच बाकी आहेत। दरवाजांच्या कमानी अस्तित्वात नाहीत। वाडी बेलदार या गावाच्या दिशेने गेल्यास आग्नेय दिशेला गडाचा दुसरा दरवाजा म्हणजे यशवंत दरवाजा दिसतो। या दरवाजाजवळ अंदाजे 25 ते 30 फूट उंचीचा बुरुज आहे। बुरुजाच्या आतील भागावर सपाटीवरती चुन्याचा मोठा ढिगारा दिसतो। याला पुरातत्वीय भाषेमध्ये पांढरीचे टेकाड असे म्हटले जाते। थोडक्यात काय तर या जागेवरती पुरातत्वीय अवशेष मिळण्याची जास्त शक्यता असते। गडावरती बांधकामाची अनेक ज्योती दाट झाडीमध्ये झाकलेली आहे, तिथे सहजासहजी पोहोचता येत नाही। आता आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकावून पाहू। महिपतगड किल्ल्याचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रांमध्ये येतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातील संबंधाचे महत्त्व दर्शवणारे या किल्ल्याशी संबंधित एक पत्र उपलब्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे साधू संतांचा कायम आदर करीत असत। महाराजांचे हे मोठेपण महिपतगडासंबंधी लिहिलेल्या या पत्रातून दिसून येते। 1676 महिपतगड स्वराज्यामध्ये होता। दसमाजी नरसाळा हा गडाचा हवालदार होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी महिपतगडाच्या हवालदाराला 8 ऑगस्ट 1676 रोजी एक पत्र लिहिले होते। हे पत्र श्री समर्थ संप्रदायाची कागदपत्रे भाग 1 यामध्ये प्रसिद्ध आहे। आता आपण पारेश्वर मंदिराजवळ आलोत। मंदिराच्या समोरच एक भली मोठी विहीर आहे। मित्र हो, या पारेश्वर मंदिराच्या इथे असलेला जुना चौथरा आपल्या नजरेस पडतो। तर आता सध्या नव्याने बांधकाम सुरू असलेलं हे मंदिर आता आपल्या नजरेसमोर आहे। मंदिरामध्ये भली मोठी शिवपिंड आहे। पूर दमछाक झालेली आहे। दमछाक आणणारा आणि दमछाक करणारा ट्रेक आहे हा एकदम। चला पारेश्वर मंदिरापासून इथे बाजूलाच एक चौतरा आहे, जुनं मंदिर आहे इथं। एक गोष्ट सांगतो, वाटाड्या घेतल्याशिवाय अजिबात येऊ नका, कारण खूप दाट जंगल आहे, तुम्हाला नक्की गरज भासेल त्याची आणि तुम्ही 200% शक्यता आहे की तुम्ही वाट चुकणारच। त्यामुळं खालच्या गावातून वाटाड्या घ्याच।
मित्रांनो आता आपण पारेश्वर मंदिराजवळ उभे आहोत आणि पारेश्वर मंदिरापासूनच पुढे एक रस्ता जातो, तो जातो कोतवाल दरवाजाकडे आणि त्याच बाजूला एक मारुतीचं मंदिर देखील आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायचं म्हणजे हा किल्ला जो आहे तो जवळपास 110 एकरमध्ये आहे, म्हणजे क्षेत्रफळ भरपूर मोठं आहे आणि गडावरती झाडी इतकी आहे ना, रस्ता देखील काही समजत नाही आहे. त्यामुळं तुम्ही जेव्हा पण इकडे याल तेव्हा आठवणीनं एखादा वाटाडा घेऊन जा, कारण अवशेष जे आहेत ना एकदम झाडीमध्ये आहेत आणि ते असंही सापडणं खूप मुश्किल आहे, त्यामुळे सोबत वाटाडे असल्याशिवाय जाऊ नका. पण मामा तुम्हाला काय बोलायचं आहे? मला काय बोलायचं, बोला काहीतरी दोन शब्द. तुम्ही आपलं बोला काय, सांगा काहीतरी, सांगा काहीतरी तुमचा अनुभव सांगा किल्ल्यावरचा. काय आताच्या ह्या कोतवाल दरवाजा दुसरी दोन तट बांधलेला आहे आणि मधील मधून वाट आहे. बर, अजून काय? अजून काय तर किल्ल्याबद्दल सांगा, काय माहिती असलं तर जुनी तुम्हाला. नाही बुवा, जुनं काय माहिती नाही. नाही नाही, त्याचा ज्याशी इतिहास असेल तो सांगेल, आपण काय सांगणार. बरोबर. आणि पावसाळ्यात कसं असतं इकडे? पावसाळ्यात एकदम पाऊस जास्त असला ना की झोका तुका सज्जा मस्त. तुम्ही येता मग इकडं? काय येतो आम्ही श्रावणात येत असाल ना. श्रावणात नाही येतो आम्ही, पण पावसाळ्यात पण पाऊस जास्त असला की झोका जाम असतो, नाही म्हणजे शेप असालं पण लय लांब आहे काही म्हणा. तर मित्रांनो कसा वाटला हा महिपत गडाचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आपला चॅनल, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपरिचित किल्ल्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात. आणि हा आज पूर्णतः वाट लागलेली आहे पायांची, कारण बऱ्याच दिवसानंतर ट्रेक केला आहे आणि उद्याची मोहीम जी असणार आहे आपली तर तिकडे दिसणारा तो सुमारगड, तर तो देखील असाच आहे. तर ह्याचा पुढचा व्हिडिओ देखील सुमारगडचा असेल. रसाळगड, महिपतगड आणि सुमारगड ही तीन किल्ल्यांची साखळी आपण केलेली आहे पूर्ण, तर याचे व्हिडिओज सिक्वेन्समध्ये येतील. तुम्ही नक्की व्हिडिओज बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.